नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। कृषी विद्यापीठात शासनाच्या पैशावर खासगीचे शिवार, बौद्धिक संपदेची चोरी होण्याची भीती व्यक्त। नांदुरा तालुक्यातील वर्डेर भोलजी जवळ भीषण अपघातात 4 ठार, 9 गंभीर। गुप्तधन प्रकरणात पिंजर पोलिसांचा तपास थंड बसत्यात, प्रकरणात मॅनेज झाल्याची शंका व्यक्त। वाशिम येथे ईद ए मिलादुन्नबी निमित्त काढण्यात आली भव्य मिरवणूक, मुस्लिम बांधवांचा सहभाग। जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांना अपात्र करण्यासाठी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा गंभीर आरोप। आता सविस्तर बातम्या। कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीत खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांचा डाटा जमा करून स्वतःचे ब्रँडिंग करून घेतले। शासनाच्या पैशावर एक प्रकारे खासगीचे शिवार फेरी आयोजित केल्याचा आरोप काही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असून या गंभीर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। घोटाळा करण्यात आला असेल तर विद्यार्थ्यांतील बौद्धिक संपदेची चोरी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीत खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांचा डाटा जमा करून घेत स्वतःचे ब्रँडिंग करून घेतले, पण कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर विद्यापीठाचे कर्मचारीच नसल्याचे चित्र होते। या सर्व प्रकरणात खासगी बियाणे कंपन्यांची संपूर्ण चौकशी कृषी विद्यापीठाने केली होती का, असा महत्वपूर्ण प्रश्न विचारला जात आहे। त्याचबरोबर केंद्राची नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन यांना जागा नव्हती, तर राज्याची महाबीजला एका कोपऱ्यात जागा दिल्या गेली होती। कृषी विद्यापीठ व महाबीजला अग्रस्थानी प्लॉट का उपलब्ध करून देण्यात आले नाहीत, त्यांचा प्रचार व प्रसार का करण्यात आला नाही, इतक्यावरच हा विषय संपला नाही, तर ज्या खासगी बियाणे कंपन्या या शिवार फेरीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या शेतीत उगवल्या, त्यांच्या संचालक मंडळामध्ये किंवा त्यांच्या कंपन्यांमध्ये अप्रत्यक्षपणे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांपैकी कोणाची आर्थिक गुंतवणूक तर नाही ना, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे। असे झाल्यास हा खूप मोठा स्कॅम, घोटाळा असू शकतो। त्यांची पाळेमुळे माऊलीच्या आशीर्वादाने नगरपर्यंत पोहोचली तर विद्यापीठातील बौद्धिक संपदेची चोरी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। हा सर्व गंभीर प्रकार अकोला कृषी विद्यापीठात झाला असल्यास याची तात्काळ विभागीय तांत्रिक चौकशी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद करेल का, अशी विचारणा आता होत आहे। अशा प्रकारे खासगी कंपन्यांचा शिवार फेरीत प्रत्यक्ष सहभागाची मान्यता कार्यकारी परिषदेने दिली होती का, शिवार फेरीत झालेल्या अनागोंदीची चौकशी होईल का, अशी विचारणा शेतकरी करत आहेत। त्याचबरोबर विद्यापीठाने हजारो शेतकऱ्यांच्या भेटी संदर्भात केलेला दावा तपासण्याची गरज आहे, त्यातून नवीन अनियमितता समोर येऊ शकते। याविषयी जनसंपर्क किशोर बिडवे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व प्रतिसाद दिला नाही। नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे। आज सकाळी एका आयशर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे या टीन शेडला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात टीन शेडमध्ये झोपलेल्या 13 मजुरांपैकी 4 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 9 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर मलकापुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ट्रक चालक फरार झाला आहे। ही दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान घडली। नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे। या कामासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथील काही मजूर तसेच इतर जिल्ह्यातील मजूर येथे आले असून या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू आहे। पुलाच्या बांधकामावर काम करणारे काही थकलेले मजूर रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला बांधलेल्या टीन शेडमध्ये झोपले होते। आज सोमवारी पहाटे 5:30 वाजता भरधाव वेगात येणाऱ्या आयशर ट्रकने या टीन शेडलाच जोरदार धडक दिली। टीन शेडमध्ये झोपलेल्या 13 मजुरांना या ट्रकने धडक दिली। यात 4 मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर 9 मजूर गंभीर जखमी झाले आहेत। सर्व जखमींना मलकापूर येथे उपचाराकरिता आणण्यात आले आहे। कामगारांना चिरडून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला। पोलिसांनी ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे। पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे। मृतकांमध्ये प्रकाश मंकू दांडेकर, पंकज तुळशीराम जांभेकर,
राजाराम दादू जांभेकर, अभिषेक रमेश जांभेकर या चौघांचा समावेश आहे। या भीषण दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। बार्शीटाकळे तालुक्यातील जुन्या तामशी येथे गुप्तधन शोधण्याचा गंभीर प्रकार उजेडात आला होता। या प्रकरणात पिंजर पोलिसांचा तपास थंड बसत्यात असल्याची ओरड आता सुरू झाली आहे। या प्रकरणातील एका आरोपीने थेट यंत्रणेला मॅनेज केल्याचे सांगत सुटल्याने याबाबत संशय व्यक्त होत आहे। पोळ्याच्या करीची अमावस्या संपल्यावर बार्शीटाकळी तालुक्यातील जुन्या तामशी येथे शनिवार 16 सप्टेंबर रोजी गुप्तधन शोधण्याचा गंभीर प्रकार उजेडात आला होता। या प्रकरणात पिंजर पोलिसांचा तपास थंड बसत्यात असल्याची ओरड आता सुरू झाली आहे। या प्रकरणातील तामशी व्यतिरिक्त असलेल्या आरोपींची धरपकड न झाल्याने व त्याचबरोबर त्यांचा गुप्तधन शोधण्याचा उद्योग सामूहिकपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जुन्या तामशीतील तक्रार समोर आल्यानंतर चिखलगाव, महान, उजळेश्वर येथील इतर आरोपींना पोलिसांनी का ताब्यात घेतले नाही, त्यांच्याजवळ असलेले गुप्तधन शोधण्याची देवीदासची मशीन जप्त का केली नाही अशी विचारणा आता होत आहे। जिल्ह्यात गुप्तधन शोधण्याचा गुरखधंदा जोरात असून त्याची रितसर पोलिसात तक्रार असताना त्याचा तपास का केला जात नाही अशीही विचारणा आता होत आहे। या सर्व प्रकरणात टोळीद्वारे काम केले जात असून अशा प्रकारे गुप्तधन ही सरकारी संपत्ती शोधणे व लुटणे सुरू असल्यास अत्यंत गंभीर बाब आहे। त्याचा शोध लावत अशा घटना होऊ नये यासाठी पोलिसांना पुढाकार घ्यावा लागेल, पण तामशी येथील गुप्तधन शोधण्याच्या प्रकरणातील एक आरोपी थेट यंत्रणेला मॅनेज केल्याचे चार चौघात सांगत सुटल्याने तक्रारदारांचा यंत्रणेवरचा विश्वास उडाल्याची माहिती समोर आली आहे। वाशिम शहरामध्ये आज 2 ऑक्टोबर रोजी जश्ने ईद ए मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी सरकार की आमद मरहाबाच्या घोषणांनी शहर दुमदुमले होते। यावेळी मुक्ती आलिम हाफिज यांच्यासह हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। वाशिममध्ये गणपती विसर्जन व ईद ए मिलादुन्नबी एकाच दिवशी साजरी होणार होती, मात्र सण उत्सवात जातीय सलोखा कायम राहावा यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ए मिलादुन्नबी 2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यामुळे आज वाशिममध्ये मोठ्या उत्साहात ईद ए मिलादुन्नबी मिरवणूक पार पडली। या मिरवणुकीचे शहरात ठिकठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सभापती सुरेश मापारी यांच्या हस्ते स्वागत करून मुस्लिम बांधवांना गुलाबाची फुले देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच अनेक ठिकाणी नाश्ता, चहा, पाण्याचे आयोजन देखील करण्यात आले होते। या मिरवणुकीची सुरुवात वाशिम शहरातील नगीना मस्जिद येथून करण्यात आली, तसेच शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, रिसोड नाका, नालसाहबपुरा, गोपाल टॉकीज समोरून बुराकपुरा, जुना मोटर स्टँड, परत शिवाजी महाराज चौक मार्गे काटीवेश, सौदागरपुरा, जुनी नगरपालिका, दंडे चौक, बागवानपुरा, लालमिया दर्गाह समोरून राजनी चौक येथील नबी साहब मस्जिद येथे नमाज पठण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली। दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अकोला जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते तथा सदस्य गोपाल दातकर यांच्या विरोधात शासनाकडे पाठवलेल्या अप्रस्ताव संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा गंभीर आरोप आमदार नितीन देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेतून केल्याने चर्चेला उधाण आले आहे। अकोला जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते तथा सदस्य गोपाल दातकर यांच्या विरोधात त्यांच्याच गावातील एका राजकीय व्यक्तीने शेतरस्ता अडवण्याच्या तक्रारीवरून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवला होता। त्यावर 21 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त यांनी दातकर यांना अपात्र करता येणार नाही असा अहवाल पाठवल्यानंतर विभागीय आयुक्त यांच्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्यामुळे 25 ऑगस्ट रोजी पुन्हा विभागीय आयुक्त यांनी गोपाल दातकर यांना अपात्र करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्याचे प्रधान सचिव ग्रामविकास यांच्याकडे पाठवला असून हे सर्व पालकमंत्री यांच्या दबावातून झाले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। या संदर्भात नितीन देशमुख सोमवारी विभागीय आयुक्त यांची भेट घेणार असून त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर न आल्यास मंगळवारी अकोला येथील पोलीस स्टेशनमध्ये विभागीय आयुक्त व तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने
शिवसेनेवर कशा पद्धतीने वारंवार आघात करत आहेत। आमच्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या विरोधात काही लोक हताशाली घरून शेतकऱ्याचा अडथळा निर्माण करतात म्हणून असं उदाहरण दाखवून जिल्हा अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गोपाल दातकरांचा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे अपात्रसाठी सादर करण्यास कलेक्टरना भाग पाडलं। त्यावेळेस आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की माझ्यावर दबाव आहे म्हणून, पण विभागीय आयुक्तांना 20/7 विभागीय आयुक्ताकडे अपात्रचा प्रस्ताव गोपाल दातकरांचा पाठवल्यानंतर विभागीय आयुक्तांनी 21/7 जिल्हाधिकाऱ्यांना तो प्रस्ताव परत पाठवला। कलम 39 असं करता येत नाही म्हणून हा प्रस्ताव मी विभागीय आयुक्त म्हणून आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना परत पाठवतो असा प्रस्ताव 21/7 विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला। त्यानंतर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजीने विभागीय आयुक्तावर प्रचंड दबाव टाकला। तिथल्या एका अधिकाऱ्यांनी आम्हाला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजीचा प्रचंड दबाव विभागीय आयुक्तावर आहे आणि विभागीय आयुक्त त्या दबावाला बळी पडले आणि 21 तारखेला असं करता येत न म्हणणाऱ्या विभागीय आयुक्तांनी 25/7 शासनाकडे गोपाल दातकरांचा अपात्रचा प्रस्ताव सादर केला। येणाऱ्या सोमवारी म्हणजे पुढच्या सोमवारी विभागीय आयुक्तांना आमचे दोन्ही माजी आमदार आदरणीय दाळूगुरुजी, आदरणीय भदेसाहेब, आदरणीय गोपालभाऊ दातकर जिल्हा प्रमुख, आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी विभागीय आयुक्तांना विचारण्यासाठी भेटण्यासाठी किंवा तुम्ही पाठवलेला 21 तारखेचा परत प्रस्ताव योग्य का शासनाला अपात्रचा पाठवलेला योग्य हे विचारण्यासाठी येणाऱ्या सोमवारी आम्ही कमिशनर ऑफिसमध्ये जाणार आहोत। जर कमिशनरने आम्हाला योग्य उत्तर दिलं नाही, आम्हाला ते जर योग्य वाटलं नाही, त्यांनी पाठवलेला प्रस्ताव जर परत घेतला नाही तर कमिशनरनी आणि जिल्ह्याच्या तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अरोरा मॅडमनी आणि कमिशनरनी पदाचा दुरुपयोग केला, एका जिल्हा परिषद सदस्याची बदनामी केली, मानहानी केली, आपल्या पदाचा दुरुपयोग केला म्हणून रीतसर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कैफत दाखल करणार आहोत आणि संबंधित ठाणेदारांनी जर त्याच्यात FIR दाखल केला नाही तर आम्ही रीतसर न्यायालयामध्ये प्रायव्हेट फौजदारी दाखल करणार आहोत त्यांच्या विरोधात। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त ₹592 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्ट वर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। नुकताच अकोला शहरात गणेश विसर्जन सोहळा संपन्न झाला। यामध्ये पहिल्यांदाच अकोला शहरातील शिवसेना वसाहतमधील राम भरोसे व्यायामशाळेने सहभाग घेतला होता। या व्यायामशाळेच्या सदस्यांनी शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिक सादर करून मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांना मंत्रमुग्ध केले। विशेष म्हणजे शिवसेना वसाहतमधील लोकसहभागातून उपक्रम राबविण्यात येत आहे। नुकतीच अकोला शहरात श्री गणेश विसर्जन शोभायात्रा अत्यंत शांततेत व उत्साहात संपन्न झाली। या विसर्जन शोभायात्रेत सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे पूर्ण तयारीनिशी सहभागी झाले होते। गणेश उत्सव मंडळासोबतच 4 आखाडे देखील या शोभायात्रेत सहभागी झाले होते, ज्यामध्ये जय भवानी व्यायामशाळा शिवपूर, वीर भगतसिंग व्यायामशाळा कौलखेड, राम भरोसे व्यायामशाळा, शिवसेना वसाहत, हरिहर गणेश मंडळ, हरिहर पेठ या 4 आखाड्यांचा समावेश होता। मात्र या सर्व आखाड्यांपैकी शिवसेना वसाहत परिसरातील राम भरोसे व्यायामशाळेच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिक सादर करून गणेश विसर्जन शोभायात्रा पाहण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांना मंत्रमुग्ध केले। मग ती लाठीकाठी असो वा दांडपट्टा, तलवारबाजी असो वा भालायुद्ध, सर्व शिवकालीन युद्धकलाचे आखाड्यातील सदस्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून
नागरिकांना मंत्रमुग्ध केले। या आखाड्याचे गणेश विसर्जन सोहळ्यात सहभागाचे हे पहिलेच वर्ष होते, परंतु त्यानंतरही सर्व आखाड्यांपैकी या आखाड्याच्या सर्व सदस्यांनी नागरिकांच्या टाळ्या मिळवल्या। शिवसेना वसाहतमधील सर्व जाती धर्माचे नागरिक या आखाड्याचे सदस्य आहेत। येथे येणाऱ्या सभासदांचे आखाड्याचे वस्ताद राजूभाऊ आंबेकर, उपाध्यक्ष गोपाळ इलारे, वस्ताद गजानन मार्गे, वस्ताद रामभाऊ दोर्वेकर, सचिव योगेश चितोडे, खजिनदार सुरेश भजगवारे, अक्षय ठाकरे, अवधूत पंचांग, आनंद गाडे, सचिन मंडाले, सागर जामोदे आदींद्वारे उत्कृष्ट मार्गदर्शन करून परिसरातील युवकांना बळ देतात आणि तरुणांमध्ये एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। हे निश्चितच कौतुकास्पद आहे। पाहूया या आखाड्याच्या सदस्यांनी सादर केलेल्या शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक। अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या म्हैसांग येथे 1 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक संपन्न झाली। यामध्ये 4 गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता। अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या म्हैसांग येथे गेल्या 40 वर्षांपासून नवयुवक वृद्ध एकजुटीने भक्तिमय वातावरणात गावातील लोक गणेशोत्सव साजरा करतात। या गणेश उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात। यावर्षी श्री गणेशोत्सवामध्ये जय भवानी गणेशोत्सव मंडळ, सोपीनाथ गणेशोत्सव मंडळ, धारेश्वर गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ असे एकूण 4 गणेशोत्सव मंडळद्वारे गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती। 1 ऑक्टोबर रोजी गावातून विसर्जन मिरवणूक करण्यात आली। यावेळी नागरिकांचा उत्साह पाहण्यासारखा होता। यासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादाचा लाभ संपूर्ण गावासह परिसरातील नागरिकांनी घेतला। ढोल ताशाच्या गजरात शांततेच्या मार्गाने 1 ऑक्टोबर रोजी रात्री गावातून मिरवणूक काढून पूर्णा नदी पात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले। यावेळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावर्षी 84 गणेश मंडळाचं स्थापना झाली होती। 84 गणेश मंडळाचं विसर्जन दिनांक 27, 28, 29 हे 3 दिवस 30 तारखेला ईद होती आणि आजचा शेवटचा टप्पा म्हणजे आज 1 तारीख आज शेवटच्या दिवशी आडगावामध्ये 15 गणपतीचं विसर्जन आहे। आतापर्यंतची 3 दिवसाचे विसर्जन अतिशय सुरक्षित व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडलेलं आहे। आजच्या शेवटच्या दिवशी 1 तारखेला आडगावामध्ये 15 गणपतीचं विसर्जन आहे। त्यामध्ये आज आम्ही म्हैसांग या ठिकाणी आलो। म्हैसांग या ठिकाणी 4 गणपती मंडळ पोझिशनमध्ये आहे। 4ही गणपती मंडळ अतिशय शांततेने व चांगल्या वातावरणामध्ये विसर्जन यांचं सर्वांचं सुरू आहे। मी सर्व म्हैसांगवासियांना गणपतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो व सुरक्षित व शांततेच्या वातावरणात आपण सर्वांनी गणपती पार पाडावे असे आवाहन करतो। धन्यवाद। एकीकडे देशात स्वच्छता पंधरवडा साजरा होत असताना दुसरीकडे अकोला शहरात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता मोहीम राबविली जाते, मात्र लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाने असणाऱ्या स्टेडियम परिसरात मात्र घाणीचे साम्राज्य झाले आहे। एक प्रकारे प्रशासनाला लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे। देशात एकीकडे स्वच्छता पंधरवडा साजरा होत असून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवल्या जात आहे, मात्र अकोला शहरातील लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाने असणाऱ्या
स्टेडियम परिसरात मात्र सगळीकडे घाणीचे साम्राज्य झाले असून लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा विसर प्रशासनाला पडला असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत। लाल बहादूर शास्त्री स्टेडियम वरील देशाचे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या फोटो शेजारीच घाण साचलेली असून केवळ फोटो सेशनसाठी स्वच्छता मोहीम हाती घेणाऱ्या अनेकांना मात्र लाल बहादूर शास्त्री स्टेडियमचा पुरता विसर पडला आहे। त्यामुळे शास्त्री स्टेडियमची प्रशासनाची स्वच्छता करावी व जयंतीदिनी लाल बहादूर शास्त्री यांना हीच खरी आदरांजली ठरेल अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या। प्रशासनाच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी शास्त्री स्टेडियमवर पथसंचलन व विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात। केवळ त्या दिवसापूर्वी या स्टेडियमची स्वच्छता व स्टेडियमची रंगरंगोटी झालेली दिसते। त्यानंतर मात्र वर्षभर शास्त्री स्टेडियमची स्वच्छता व आजूबाजूला झालेल्या घाणीच्या साम्राज्याकडे प्रशासनातील कोणाचेही लक्ष नसते अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत। अकोला शहरातील जठारपेठकडून लहान उमरीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुरू असून याकडे मनपा जलप्रदाय विभागाला लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे समोर आले आहे। या संदर्भात परिसरातील नागरिकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली। अकोला शहरातील लहान उमरी परिसरात गेल्या 1-2 वर्षांपासून पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे। एकीकडे लहान उमरी परिसरात पाण्याचा अपव्यय सुरू असून दुसरीकडे मोठ्या उमरी परिसरात नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच RRC न्यूजने प्रसारित केले होते। मोठ्या उमरी परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे मात्र लहान उमरी परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे। मोठ्या उमरी परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून पाईपलाईन जोडणीचे कामे होत नाहीत, त्यामुळे मनपा जलप्रदाय विभाग काय करत आहे असा प्रश्न उपस्थित झाला। महापालिका पाणीपुरवठा विभागाला लाखो रुपये काम करण्याकरिता मिळतात, परंतु गेल्या किती वर्षांपासून अकोला शहरातील बरेच ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ वाया जात आहे असे चित्र आहे। याकडे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असे नागरिकांचे मत आहे। लहान उमरी परिसरातील मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन फुटल्यामुळे निरंतर रस्त्यावरून पाणी वाहत असून यावरून काही वाहनधारक स्लिप होऊन दुर्घटनाग्रस्त होत आहेत। या पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। जठारपेठ चौकापासून तर लहान उमरी रोडवर पाटील मार्केटच्या समोर मधोमध पाणी म्हणजेच पाणी वाहत आहे। सकाळी 4 वाजतापासून एकसारखं पाण्याची धार सुरू आहे। एक वर्षापासून असंच आहे सतत। आणि आमच्या मार्केटच्या समोरील जे नाली आहे ती 4 महिन्यापासून खणलेली आहे, पण तिचं पण अजून काही काम झालेलं नाही। मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की आमच्या नालीचं म्हणजे एक दुरुस्त करून द्यावी आणि ते पाण्याचं बंद करावं। रोडवरून पाणी वाहत असल्यामुळं लहान मुलं म्हणजे शाळेचे विद्यार्थी जात असतात, गाळ्या वगैरे स्लिप होतात, गाळ्या स्लिप झाल्यानंतर त्यांचं जर नुकसान झालं तर महानगरपालिका भरून देईन का त्यांना? महानगरपालिकांना एकच विनंती आहे की आमच्या समस्या लवकरात लवकर दुरुस्त करण्यात याव्या, ही विनंती। अकोला शहराजवळील म्हैसपूर येथे एका घरात प्रवेश केलेल्या जखमी मोराला सर्पमित्र बाळकारणे यांनी जीवनदान दिले। या मोरावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून उपचारानंतर त्याला वन विभागाच्या मदतीने जंगलात सोडण्यात येणार आहे। अकोला शहराजवळील म्हैसपूर येथे घरात प्रवेश केलेल्या जखमी मोराला सर्पमित्र बाळकारणे यांनी वाचविले। मिळालेल्या माहितीनुसार म्हैसपूर परिसरातील नाल्याच्या पाण्यात पडून एक मोर जखमी झाला होता। हा मोर कसा तरी पाण्यातून बाहेर आला आणि म्हैसपूर गावातील एका घरात शिरला। या संदर्भात सदर परिवाराने सर्पमित्र व मानव वन्यजीव रक्षक BL काळणे यांना याची माहिती दिली। माहिती मिळताच त्यांनी त्यांचे सहकारी दीपक पाटील यांच्यासह घटनास्थळ गाठून या मोराला पकडून अकोल्यात आणून वन विभागाच्या ताब्यात दिले। या जखमी मोरावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। उपचार पूर्ण झाल्यावर या मोराला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येईल। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। कृषी विद्यापीठात शासनाच्या पैशावर खासगीचे शिवार, बौद्धिक संपदेची चोरी होण्याची भीती व्यक्त। नांदुरा तालुक्यातील वर्णेर भोलजी जवळ भीषण अपघातात 4 ठार, 9 गंभीर।
गुप्तधन प्रकरणात पिंजर पोलिसांचा तपास थंड बसत्यात, प्रकरणात मॅनेज झाल्याची शंका व्यक्त. वाशिम येथे ईद ए मिलादुन्नबी निमित्त काढण्यात आली भव्य मिरवणूक, मुस्लिम बांधवांचा सहभाग. जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांना अपात्र करण्यासाठी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा गंभीर आरोप. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा आरआरसी डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.